हिंसाचारा विरोधी गटाला धडा शिकवण्यासाठी आदिवासी समाजातील स्त्रियांवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रकार घडलाय. अलीकडील काळामध्ये व्हिडिओ ही क्लिप व्हायरल झाले. आदिवासी स्त्रियांच्या शारीरिक विटंबना आणि मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे. मागील 3 महिन्यापासून हिंसाचार घडत आहे. संपूर्ण मणिपूर पेटली आहे. मणिपूर राज्य सरकार आणि केंद्र सरकार तेथील शांतता प्रस्थापित करण्याकरिता कमी पडत आहे. तसेच येथील महिला आणि तरुण मुलीवर बलात्काराचे प्रकार घडत आहेत. यामध्ये 150 पेक्षा अधिक नागरिकांनी जीव गमावलाय. याचा निषेध म्हणून मणिपूर सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधात वसम तालुक्यातील सर्व पक्षाच्या वतीने वसमत येथे उपविभागीय कार्यालयावर झेंडा चौकापासून उपविभागीय कार्यालय येथे जनाक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी माथुराव क्या तंबवार, डॉक्टर जयप्रकाश मुंदडा, सीमा मॅडम, हाफिज रेहमान, सुनील भाऊ काळे, अनिलराव कदम, रवी किरण वाघमारे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. आणि आम्ही आता एक निवेदन दिलेलं आहे माननीय राष्ट्रपती मॅडमला की बाबा मणिपूरचं सरकार बरखास्त करावं, मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा किंवा केंद्र सरकारने मणिपूरचं सरकार बरखास्त करावं. कारण ही जी घटना घडलेली आहे, महिलाला विवस्त्र करून धिंड जी काढलेली आहे, त्याचा आम्ही सर्व पक्षीय विरोधी पक्ष निषेध करतो. आणि माननीय पंतप्रधानाला सांगतो की याबद्दल तुम्ही कमीत कमी 5 मिनटं तरी बोला पत्रकारासमोर, कारण ही लाजिरवाणी घटना आहे. जग पूर्ण भारत देशाकडे बघत आहे की भारतीय संस्कृती काय होती आणि आता काय झालेली आहे. म्हणून हे जे सरकार आहे यांना आता जनतेची सुद्धा गरज नाही, कारण हे जे निवडून आलेले पक्ष आहे त्यांना फोडायचं काम करते. फोडा आणि जोडा, धर्माधर्मामध्ये भांडणं लावायचे, इथं पक्षापक्षामध्ये फोडायचं, पक्षही फोडायचं, म्हणजे यांना जनतेची गरजच नाही पडलेली. ही जनता आता ओळखून आहे आणि अशा ज्या घटना घडत आहेत त्याचा आम्ही निषेध करतो. परत एकदा मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मोर्चातर्फे आम्ही मागणी करतो आणि थांबतो. आयोजन केलं होतं आपल्या सर्व बंधूंनी, पण मला तर वाटते की हे आंदोलन जे झालं ना ते महिलांच्या विरोधात होतं, पण या आंदोलनाला सगळ्यात जास्त महिलांनी यायला पाहिजे होतं, पण महिला तर कुठेच दिसल्या नाहीत. आपले जे बांधव आहेत ना ते तरी महिलांपेक्षा जास्त आहेत. मला फक्त एवढंच वाटतं की महिलांनी कुठेतरी महिलांसाठी तरी बोलायला पाहिजे, बाकी ठिकाणी तर कुठंच बाहेर पडत नाहीत. आपल्या छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये कसं होतं, ते जे दुश्मनाच्या पण महिलांना सुखरूप ठेवत होते, तर इथं तर आपल्याच राज्यामध्ये आपल्याच महिला सुरक्षित नाहीत. बस बाकी आणखीन काय बोलणार. सरकार विरोधात जेवढं बोलेल तेवढं कमी आहे. सरकारचं असं फक्त नुसतं नारेबाजी चालू आहे आणि जे त्यांना दाखवायचं आहे तेच दाखवतात न्यूजमध्ये. याच्यामध्ये प्रत्येक चॅनलवरती पहा, एकच चालू असतं, कोणीच खरं काहीच दाखवत नाही. ते म्हणजे आपलं अजित पवार गेलेला असो किंवा कोणत्याही न्यूज, म्हणजे फक्त जनतेला संभ्रमात ठेवायचं एवढंच फक्त जनते सरकारचं काम चालू आहे. मला फक्त एवढंच वाटतं की सरकारनी याबद्दल काही ना काहीतरी पाऊल उचलले पाहिजेत आणि या सरकारचा निषेध करतो. आणि सर्व महिलांकडून मी ह्या सर्व झालेल्या घटनांबद्दल मी जाहीर निषेध करते. थांब. बालाजी पांचाळ, स्टार महाराष्ट्र न्यूज, वसमत.